धुळ्यात झाले पाहुण्या पक्षांचे आगमन। माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या उपस्थितीत जवाहर सुतगिरणीत कापूस खरेदीला प्रारंभ। फागणी येथील माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या जुन्या आठवणींना उजाळा। स्नेह मेळाव्यानिमित्त पुन्हा एकदा भेटलेले माजी विद्यार्थी आठवणीत हरून गेले। जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जल आक्रोश शेतकरी आंदोलन समितीच्या वतीने निवेदन। आणि धुळ्यात राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा संपन्न। वातावरणात बदल होऊन थंडीत वाढ होत आहे, त्यामुळे थंडीत स्थलांतर करणारे विविध पाहुण्या पक्ष्यांच्या हाजरीनं नदी तलावांसह पाणथळे फुलून निघाले आहे। जिल्ह्यातील पांझरा नदी नकाने तलाव लर्निंग येथे छोटी अडवी बदकांसह विविध पक्षी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत। शहरातील पक्षी निरीक्षकांनी नुकत्याच केलेल्या पाहणीत विविध प्रजातींचे पक्षी मोठ्या संख्येने जलाशयांवर आढळल्याची माहिती मिळाली आहे। जांभळी पाणकोंबडी, काळ्या डोक्याचा शराटी, देव ससाना असे स्थलांतरित पक्षी आढळल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे। बर्फाच्छादित प्रदेशात थंडीनं जलाशय गोठतात, पक्ष्यांना अन्नाची कमतरता निर्माण होते, त्यामुळे त्यांचा शोध संतुलित सुरक्षित वातावरणातील घरट्यांसाठी सुरू होतो। प्रत्येक पक्ष्याला सुरक्षित जागा हवी असते, त्यामुळे हिवाळ्यात पक्षी आपल्याकडील वातावरणात निवारा शोधण्यासाठी येतात। देशात मध्य पूर्व आणि उत्तर दक्षिण युरोप, रशिया, सायबेरिया, मंगोलिया, तिबेट इथून पाहुणे पक्षी येतात। मंगोलियातून येणारे पक्षी 4,000 अधिक किलोमीटरचा प्रवास करून आपल्या भागात येत असतात। काही पक्षी 20 ते 54,000 किलोमीटरचा प्रवास करीत असल्याचं अभ्यासकांनी यावेळी सांगितलेलं आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळेतील जवाहर शेतकरी सहकारी सुतगिरणी लिमिटेड मोरण येथे कापूस खरेदीचा आज शुभारंभ करण्यात आला आहे। माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते वजन काट्याची विधिवत पूजा करण्यात आली आहे। त्यानंतर कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे। माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर सुतगिरणीची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे। सूत व्यवसायातील जागतिक मंदीतही आमदार कुणाल पाटील यांनी जवाहर सुतगिरणीला आर्थिक संकटातून बाहेर काढून सुतगिरणीची वाटचाल सुरू ठेवली आहे। या वर्षीच्या हंगामातील कापूस खरेदी शुभारंभ आज करण्यात आला आहे। यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते वजन काट्याची विधिवत पूजा करण्यात आली होती। तसेच सुतगिरणीतील जिनिंग प्रेसिंग यंत्रांचाही पूजा त्यांच्या हस्ते करण्यात आली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक व शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेह संमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे। या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते। निमित्त होते फागणी येथील CS बापना हायस्कूल मधील 10वीच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचं। 1995 ते 1996 जवळपास 25 वर्षांतर शिक्षण घेतलेल्या 10वीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी CS बापना हायस्कूल महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता। या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे। सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांनी आपला परिचय दिल्यावर त्यावेळच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे। मेळाव्याच्या निमित्तानं परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते। प्रत्येक जण आपली शाळा कशी आहे हे डोळ्यामध्ये साठवून घेत होता। वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता। कार्यक्रमाला गेल्या 25 वर्षात जे मित्र स्वर्गवासी झाले त्यांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली। तसेच मागील 2 महिन्यात भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेल्या तानाजी माधवराव पाटील व प्रवीण भास्कर बळगुजर यांचा, तसेच ग्रुप मधील दर्ने माध्यमिक शाळेतील शिक्षक राजेंद्र बटू पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व मित्रांच्या वतीने त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी देविदास मिस्त्री शरद पाटील, सचिन पाटील, दीपक सुरवंशी, जितेंद्र पाटील, दीपक पवार, हरिचंद्र बळगुजर, सचिन सुराना, दीपक ठाकूर, संदीप वाघ, प्रदीप वाघ, नितीन नंदवाडकर, प्रदीप पाटील, बाळकृष्ण सुरवंशी, परमेश्वर पाटील, पंकज सुराना, रतिलाल पाटील, सागर बळगुजर, ओम किरण चौहान यांनी प्रयत्न केला। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पाटील यांनी केले होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। 28 नोव्हेंबर रोजी CS बापना हायस्कूल या शाळेच्या प्रांगणात 1996 या वर्षी जे सर्व मित्र आम्ही
या शाळेतून दहावी पास होऊन या समाजाच्या प्रवाहात गेलो आणि या 25 वर्षानंतर परत एकत्र येण्यासाठी अनेक मित्रांनी प्रयत्न केले आणि त्याच्यातून आजच्या दिवशी तो योग होऊन आलेला आहे। आणि 1996 बॅच मधले जवळपास 25 ते 30 मित्र आज एकत्र उपस्थित झाला आहोत। पूर्ण दिवस जुन्या आठवणींमध्ये घालवल्यानंतर आजच्या या संध्याकाळी परत घरी जाताना त्या आठवणी आम्ही घेऊन जात आहोत बरोबर। तसेच शाळेतून निघाल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या कार्यात कुटुंबाकडे लक्ष देण्यात व्यस्त झाला आणि यामध्ये काहींनी देश सेवेसाठी आपली सर्विस केली। 20 वर्ष 17 वर्ष 25 वर्षाचे बॉन्ड पूर्ण करून देश सेवा करून आमच्यातलेच दोन मित्र गेल्या 2 महिन्यापूर्वी निवृत्त झाले आणि सर्वसंमतीने सर्व मित्रांनी ठरवल्याप्रमाणे त्यांचा सत्कार करावा म्हणून आज आम्ही या शाळेत उपस्थित झालो आहोत। तसेच आमच्यातील एक मित्र राजेंद्र भटू पाटील हे दरणे रोहाणे तालुका शिंदखेडा या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। गेल्या महिन्यात त्यांना आदर्श शिक्षक हा पुरस्कार मिळाला, त्यांचंही या प्रसंगी आपण स्वागत करणार आहोत। सर्वप्रथम CRPF मधून रिटायर झालेले जवान पांझरा मध्यम प्रकल्प यावरील उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक 18 ते 24 च्या कामात धुळे जिल्हा सिंचन विभाग यांच्याकडून होत असलेल्या दिरंगाई संदर्भात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जल आक्रोश शेतकरी आंदोलन समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे। मोजे बेहेड विटाई दारकेल निळगावा नारसे येथील ग्रामस्थ यांची जल आक्रोश शेतकरी आंदोलन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे। पांझरा मध्यम प्रकल्प यावरील उजव्या वाढीव कालव्यावरील वितरिका 18 ते 24 चे काम 1982 पासून प्रलंबित आहे। या प्रकल्प पाचही गावे त्यावेळी प्रस्तावित लाभार्थींना सुद्धा जाणीवपूर्वक जिल्हा स्तरावरील सिंचन विभागाच्या दिरंगाईमुळे शेतकरी नैसर्गिक हंकापासून वंचित ठेवण्यात आले आहेत। यात जिल्हा स्तरावरील सिंचन विभागाबरोबरच तापी विकास महामंडळ जळगाव सुद्धा तेवढेच जबाबदार आहे असा आरोप देखील जल आक्रोश शेतकरी समितीनं केला आहे। तर संबंधित कामासंदर्भात प्रस्ताव न पाठवल्यास येत्या 15 दिवसात विधानसभेच्या येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विभागावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा देखील जल आक्रोश शेतकरी आंदोलन समितीच्या वतीनं देण्यात आला आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मी युवराज तोरोने, जल आक्रोश शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही आज SP साहेब, कार्यकारी अभियंता, जलसिंचन विभाग आणि आता आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे भेटायला जातो आहोत। आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण 1982 आमच्या कामाला मंजुरी मिळत असताना सुद्धा म्हणजे उजवा कालव्याचं जे काही आमच्या वितरिका होत्या, वितरिका क्रमांक 18 ते 24 याचं काम गेल्या 38 वर्षात झालेलं नाही आणि त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि या संपूर्ण वेळात आम्ही जे काही 38-40 वर्षात जे भोगलेलं आहे त्याचा आक्रोश आणि संताप हा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे। वेळोवेळी आम्ही त्याचा पाठपुरावा करूनसुद्धा त्याचं काम होत नाही म्हणून आता शेवटी आम्ही आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे आणि या आंदोलनात 5 गावं काटवान परिसरात जी दुष्काळी गावं म्हणून ओळखली जातात ती 5ही गावं यात समाविष्ट आहेत। म्हणजे भेड, विटई, दारखेल, निळगवान आणि नाडसे ही सर्व गावं एकत्र घेऊन साधारणतः ह्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी आम्ही जलसिंचन विभागाचं जिल्हा कार्यालय ताब्यात घेऊन तिथून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आमचा आक्रोश या ज्या दिरंगाई करणाऱ्या जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांना आम्ही दाखवून देणार। धुळे खानदेश तेली समाज मंडळाच्या वतीनं धुळ्यात राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। तर या मेळाव्याला राज्यस्तरीय वधूवर परिचय पुस्तिका प्रकाशन देखील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले आहे। या मेळाव्याचे आयोजन समाजभूषण स्वर्गवासी दत्तात्रय लालचंद्र महाले नगर हिरे भवन या ठिकाणी करण्यात आले होते। सदर या मेळाव्याला वधूवर पालक समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। या वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रवींद्र चौधरी, मनोज चौधरी कार्याध्यक्ष व राजेंद्र चौधरी धुळेश्वर अध्यक्ष यांनी केलं होतं। प्रतिनिधी सुनील निकम, माझा मी असं म्हणत नाही की नोकरीवाल्यांना माजपान नाही आहे, परंतु त्यांची जी चौकरी असते ती आभाळ आमध्येच वाटते।
पुढचा विचार काय करायचा हा दृष्टिकोन राहत नाही. त्यांनी फक्त तोच विचार करायचा सकाळ झाली की नोकरीवर जायचं, संध्याकाळ झाली का घरी यायचं. पण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याला सगळं जग खुलं असतं. नवनवीन व्यवसाय आपण धुळ्यात झाले पाहुणे पक्षांचे आगमन. माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या उपस्थितीत जवाहर सुतगिरणीत कापूस खरेदीला प्रारंभ. फागणी येथील माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या जुन्या आठवणींना उजाळा. स्नेह मेळाव्यानिमित्त पुन्हा एकदा भेटलेले माजी विद्यार्थी आठवणीत हरून गेले. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जल आक्रोश शेतकरी आंदोलन समितीच्या वतीनं निवेदन. आणि धुळ्यात राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा संपन्न.